नमस्कार रिंगझ इन्क्युब्युटर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये पोल्ट्री शेड बांधताना आपण प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे याविषयी सविस्तर माहिती पाहिलेली आहे तर या व्हिडिओमध्ये आज आपण शेडचं निर्जंतुकरण आणि स्वच्छता कार्यक्रम कशाप्रकारे राबवायला पाहिजे याविषयी सविस्तर पाहणार आहोत तर चला बघूया आपण जेव्हा पक्षी टाकतो तेव्हा पक्षी गेल्यानंतर जुन्या तुसावरती किंवा खतावरती आपल्याला दोन ते तीन टक्के मॅलॅथिओन या औषधाचा फवारा करून दुसऱ्या दिवशी ते खत शेडपासून दूर टाकावे आणि खताच्या वाहतुकीसाठी वापरलेल्या वाहनावर पाच टक्के अटॅक या औषधाचा फवारा करावा इथे अटॅक्स दिलेले आहेत औषधे तुम्हाला दिसत असेल अटॅक आणि हे मॅलॅथिओन म्हणजे जे आपण सीत असलेलं जे खत आहे त्याच्यावर आ... मॅलथिॉनचा फवारा करून हे कीटकनाशक आहे त्यामध्ये जे जंतू तयार झाले कीटक तयार झाले ते त्या आप त्यामुळे ते, 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 ते मरतील आणि सुद्धा आपण फवारा केलेला पाहिजे आणि शेडमधील खत ताबडतोब बा बाहेर काढणे व शेडपासून दूर टाकणे गरजेचे आहे तसेच खताची वाहतूक करताना ते सेड व फार्मच्या जवळ सांडणार नाही याची काळजी घ्यावी आणि जुन्या खाद्याची पोती विकून टाकावीत आणि शेडच्याजवळ जुने खत साठू नयेत आपल्या जे शेडजवळ जे आपल्या शेडमध्ये जी खाद्याची पोती उरतात ते विकून टाकावीत आणि आपल्या खतांची जी वाहतूक होते मधील ते शेडजवळं सांडलं नाही पाहिजे यांची काळजी घ्यायला हवी त्यानंतर आपला शेड झाडून घ्यावे आणि जाळ्या जळमटे जाड़ काढून टाकावीत आणि शेडचा पृष्ठभाग घाण पूर्णपणे निघण्यासाठी खरडून घ्यावा खाद्याच्या भांड्यात असणारे खाद्य काढून घ्यावे आणि त्यानंतर सर्व खाद्याची व पाण्याची भांडी पाण्याच्या भांड्याचे पाईप इत्यादी ॲकॉमॅक्स किंवा सेफगार्ड एकटके द्रावणात भिजत ठेवावीत तदनंतर ही सर्व भांडी घासून स्वच्छ करून उन्हात वाळून भांड्याच्या खोलीत ठेवावी पाण्याच्या टाक्या व पाण्याची पाईपलाईन्स रिकामी करावे आणि पाण्याच्या टाक्या स्वच्छ धुवून घ्याव्यात तसेच पाईपलाईन जी आहे ते फ्लसिंग करून घेणे आवश्यक आहे त्यानंतर पाईपलाईनची दुरुस्ती असेल तर ती करावी आणि उंदीर भूषा असतील तर प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी आणि शेडच्या आजूबाजूच्या परिसरात गवत तसेच घाण काढून टाकावीत आणि शेडच्या भोवती पाच फुटापर्यंत स्वच्छ करणे आवश्यक आहे आणि शेडची जमीन पृष्ठभाग प्रेसरच्या पाण्याने धुवून घ्यावी आणि त्यानंतर धुण्याचा सोडा अथवा हिरवीस यासारख्या औषधाची शेड जमीन गरज असल्यास धुवून टाकावी आपला जो धुण्याचा सोडा आहे त्यांनी जमीन धुवून टाकावी अशा प्रकारे सेडचं हे निर्जुतीकरण आपल्याला करायला पाहिजे त्यानंतर बघूया आपण जे मुद्दे पाहिले आहेत ते आपण चित्राच्या आधारे पाहू तुम्हाला दिसत असेल हे जे खत आहे हे खत साठलेलं खत आहे आणि पक्ष गेल्यानंतर आपण हे पूर्ण खरून एकत्र करून त्यावर मॅलॅथिओनचा फवारा करणे आवश्यक आहे आणि आपल्या शेडच्याजवळ खताची साठवणूक करू नये आपल्या ख जेणेकरून रोगराई पसरणार नाही आपल्या शेडमध्ये म्हणून शेडच्या शेडच्याजवळच सा खताची साठवणूक करू नये लगेच खताची विल्हेवाट लावावी किंवा विक्री विक्री करावी त्यानंतर शेडच्या बाहेर साफसफाई महत्त्वाची आहे शेडच्या बाहेर कमीत कमी, कमी पाच ते पाच फूट साफसफाई गवत वगैरे असेल ते काढून टाकावे आणि आपलं जे खत आहे शेडपासून दूर टाकावे आणि शेड धुण्यापूर्वी स्वच्छ झाडून घ्या आपण सुरुवातीला शेडमध्ये जी, जी सीट आहे ती पूर्ण काढतोय जी सीट निघत नाही ती खरडून काढावी आणि पूर्ण साफसफाई करावी त्यानंतर सुरुवातीला ते आपलं शेड स्वच्छ धुवून घ्यायला पाहिजे आणि पक्षी गेल्यानंतर शेडच्या आजूबाजूला आपण जे पंख असतात ते पंखसुद्धा पक्ष्यांचे जळून टाकायला पाहिजे आपलं जे सेड आहे पूर्ण साफसफाई झाल्यानंतर प्रेशरच्या पाण्याने म्हणजे एकदम स्वच्छ आणि फोर्स असलेलं पाणी त्यानं धुऊन टाकावं आणि जर आपल्या जमिनीला भेगा वगैरे गेले असेल तर ते सिमेंटद्वारे ते बुजून घ्यायला पाहिजे त्यानंतर शेडची जमीन जाळून घेतल्यास रोगजंतू कमी होतात फ्लेमिंग गनच्याद्वारे आपण हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण नवीन बॅच येण्यापूर्वी फ्लेमिंग गनच्या आधी फ्लेमिंगनने आपण पूर्ण सेड जाळून घ्यायला पाहिजे त्यामुळे आपलं जे सेड आहे त्यामध्ये रोगजंतू राहत नाही आणि आपला सेड पूर्ण झाडून झाल्यानंतर काही जाळ्या वगैरे राहिल्यास तर ते सेडचे सेजसुद्धा जाळ्यासुद्धा पाण्याने आपल्याला धुवायला पाहिजे त्यानंतर सिमेंटने भेगा बुजवल्यास रोगजंतू कमी होतात आणि जे भेगा वगैरे पडले असेल आपल्या सेडवर ते सिमेंटने बुजून टाकाव्या आणि सेड धुतल्यानंतर निर्जंतुक औषधाचा फवारा करावा आपण जे अटॅक ॲक्वामॅक्स वगैरे हो औषध पाहिलं होतं त्या औषधाचा फवारा केला तरी चालेल पूर्ण सेड हे झाल्यानंतर तर आपलं जे आहे शेड जमीन किंवा पृष्ठभागाची आता साफसफाई कशाप्रकारे करावी आणि आपण त्यासाठी औषधं काय वापरणार आहोत आणि एक हजार चौरस फुटासाठी मात्रा किती घ्यायची आहेत आणि कशाप्रकारे वापरणार आहोत आणि त्याचं शास्त्रीय कारण काय ते बघूया का कॉस्टिक सोडा हे आपल्याला एक पॉईंट दोन किलोग्रॅम पन्नास लिटर पाण्यात घ्यायचं आहे आणि ते वापरण्यासाठी आठ ते बारा तास तसेच ठेवायचं आहे तर हे आठ ते बास बारा तास ठेवण्याचं मागचं कारण आहे की पी एच मधील फरकामुळे गंभोर सारखे जंतू मारले जातात आणि त्या कास्टिक सोड्यांच्या पाण्याने आपलं पूर्ण पृष्ठभागाची साफसफाई किंवा धुऊन टाकायचं आहे किंवा धुण्याचा सोडा हे सुद्धा एक पॉईंट दोन किलोग्रॅम पन्नास लिटर पाण्यात घेऊन बारा तास तसंच ठेवायचं आहे ते त्यामुळेच पी एचमधील फरकामुळे रोगजंतू मारले जातात आणि पी एचं वाढवून व्यवस्थित होऊन रोगजंतू मारले जातात धुण्याच्या सोड्यानं आणि येणंच आपल्याला सेडची साफसफाई करायला पाहिजे आपल्याला पाईपलाईन असतात आपल्या फ्लशिंग करण्यासाठी ॲक्वामॅक्स पन्नास मिली एम एल एक लिटर पाण्यासाठी याप्रमाणे वापरावे आणि हे पाणी पाईपलाईनमध्ये आठ ते बारा तास तसेच ठेवून नंतर पाईपलाईन फ्लश करावी जर पाईपलाईनमध्ये सेवाळे किंवा घाण साठवले असेल तर बायो बायोबस्टर हे औषध एक टक्क्याप्रमाणे वापरल्यास सर्व शेवाळे व घाण निघून जाईल आपण ॲक्मॅक्स वापरून पन्नास एम एल एक लिटर पाण्यात असं प्रमाण घेऊन पाईपलाईनची फ्लशिंग करायला पाहिजे फ्लशिंग करण्याआधी ते औषध पाण्यामध्ये तसंच आठ ते बारा तास ठेवायला पाहिजे जर शेवाळ वगैरे साचला असेल तर बायोबस्टर हे एक टक्केप्रमाणे वापरल्यास सेवाळेसुद्धा निघून जाईल पाईपलाईन फ्लसिंगसाठी किती पाणी लागेल हे ठरवण्यासाठी खालील सूत्राचा वापर करावा काही सूत्र दिलेले आहेत इथे पायपाचा व्याप दिलेले आहेत आणि व्यास आणि एक फूट लांबित असणारे पाणी दिलेले आहेत आणि शंभर फूट लांबित असणारे पाणी दिलेले आहेत म्हणजे झिरो पॉईंट पाच पन्नास इंचचं जर पायपाचा व्यास असेल म्हणजे गोली असेल तर एका फुटामध्ये आपलं एकोणचाळीस एम एल एवढं प पाणी मावेल आणि शंभर फुटामध्ये तीन पॉईंट नव्वद लिटर पाणी मावेल आणि त्याप्रमाणे आपण ते पाणी घेऊन पाय पायपामध्ये आपल्याला फ्लशिंगसाठी वापरायला पाहिजे जर व्याज जर पंच्याहत्तर झिरो पॉईंट पंच्याहत्तर इंच असेल तर मग एका फुटात सत्याऐंशी एम एल पाणी मावेल आणि शंभर फुटामध्ये आठ पॉईंट सत्तर लिटर पाणी मावेल तर एक इंच जर पाईप असेल आपला पाण्याचा तर एका फुटामध्ये आपलं पाणी एकशे प पा पंच्याहत्तर एम एल मावेल आणि शंभर फुटामध्ये पंधरा mm. पॉईंट पन्नास लीटरमध्ये पन्नास लिटर एवढं पाणी म्हणजे आपल्याला पाईपलाईनच्याद्वारे म्हणजे त्याच्या व्यासाद्वारे किती पाणी मावेल हे आपल्याला कळेल आणि त्यानुसार तेवढं पाणी घेऊन आणि औषध घेऊन आपल्याला व्यवस्थित पाईपलाईनची फ्लशिंग करता येईल शेडचे सर्व पडदे काढून साबणाच्या पाण्यात स्वच्छ धुवाव तो, तो त्यासाठी बी नऊ चार या औषधाचा चार एम एल प्रति लिटर पाण्यात याप्रमाणे फवारा करावा आणि गरज पडल्यास पडद्याची दुरुस्ती करून घ्यावी हे बी नऊशे चार हे औषध आहे आपलं बी नऊशे चार तुम्हाला दिसत असेल हे औषध आहे आणि या औषधाचा याचं म्हणजे चार एम एल एक लिटर पाण्यात घेऊन चारही मेले एक लिटर पाण्यात घ्यायचं आणि त्या पाण्याने आपले पडदे धुवून टाकायचे जेवढं पाणी लागत असेल तेवढं आणि सगळे सगळ्या शेडची स्वच्छता व निर्जनीकरण पिल्ले शेडवर येण्याअगोदर एक आठवडा करावी आणि एकापेक्षा जास्त सेड असतील तर सर्व शेडची स्वच्छता से व निर्जुतीकर सोबत करणे आवश्यक आहे म्हणजे हे सर्व जे निर्जतीकरण करणार आहोत ते आपल्या शेडवर पिलं येण्याच्या आधी एक आठवडा करावी आणि एक आठवड्यानंतर आपल्या शेडवर पिले आणावीत आपले जे ड्रिंकर्स वगैरे आहे ड्रिंकरचे सर्व पार्ट वेगळे करून घ्यावे आणि ड्रिंकरचे सर्व पार्ट वेगळे करावे आणि ते ॲक्वामॅक्कच्या द्रावणामध्ये भिजत ठेवावे आणि स्वच्छ धुवून टाकावे म्हणजे कशाही प्रकारचे घाण त्या ड्रिंकरच्या याच्यात असू नये पाण्याची टाकी दर आठवड्याला धुवावी पाण्याच्या टाकीमध्ये सुद्धा खाली घाण आणि सेवाळ साचत असते त्यामुळे पाण्याची टाकी दर आठवड्याला धुणे आवश्यक आहे त्यानंतर पार्ट्स पार्ट्समध्ये घाण असू नये हे बघा इथे दिसत आहे तुम्हाला ड्रिंकरचे पार्टमध्ये घाण आहे ड्रिंकरच्या पार्टमध्ये अजिबात घाण असू नये त्यानंतर ड्रिंकरचे सर्व पार्ट्स ॲक्वामॅकच्या द्रावणात गीज़ भिजवावे ॲक्वामॅकचा द्रावण करून सर्व पार्ट्स त्यामध्ये भिजवायला पाहिजे त्यानंतर पाईपलाईन फ्लसिंग करा आणि पाईपलाईन सरळ असावी पाईपलाईन जेव्हा शेडची निर्मिती करू त्या पाईपलाईन आपली व्यवस्थित राहील म्हणजे तिचं बांधणी व्यवस्थित करावे जेणेकरून पाईप सरळ असायला पाहिजे आणि फ्लशिंग केल्यामुळे त्यामधील जे घाण वगैरे आहे शेवाळ वगैरे जर साचला असेल तर ते निघून जाईल आणि ड्रिंकर जर स्वच्छ असेल तर स्वच्छ पाणी पिलांना मिळेल आणि त्यामुळे पिलं रोगराईपासून मुक्त राहतील म्हणून ड्रिंकर हे स्वच्छ ठेवायला पाहिजे आणि शेडचा नियोजित कार्यक्रम कशा प्रकारे आकायला पाहिजे ते आपण बघूया थोडक्यात चांगल्या नियोजित करण्यासाठी चांगली स्वच्छता झालेले असणे महत्त्वाचे आहे शेडमध्ये जाळ्या भिंती फरसीच्या पर फ्लेमिंग गांनी जाळून घ्याव्यात आणि जर शेडमध्ये मातीचा पृष्ठभाग असेल तर फ्लेम गांने जाळून घेणे फार महत्त्वाचे आहे फ्लेम गांने जाळून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे जेणेकरून जे जंतू राहिलेले आहेत बॅक्टेरिया राहिलेले आहेत ते मरून जातील ब्लिचिंग पावडर चार किलो व चुना सहा किलो या प्रमाणात मिसळून सेडमधील मातीच्या पृष्ठभागावर तसेच शेडच्या आजूबाजूला फवारणे गरजेचं आहे यामध्ये आपण चार किलो ब्लिचिंग पावडर घ्यायचं आहे आणि सहा किलो चुना घेऊन आणि बी नऊशे चार किंवा बायोफिन किंवा एक्स एकशे पंच्याऐंशी औषधे हो चाळीस चाळीसात साठ म्हणजे चाळीस चाळीस टक्के जर हे घेतला आपण बी नऊशे चार तर साठ टक्के पाणी या प्रमाणात पाण्याबरोबर मिसळून थर्मल फॉगर मशीनच्या साहाय्याने फॉगिंग करणे आणि हे द्रावण आठ हजार चौरस फुटासाठी वा वापरावे आणि थर्मल फॉगिंग करताना सर्व सीडचे पडदे बंद असावेत आणि व्ही बी एफ ए चारशे हे औषध चाळीस सास साठ या प्रमाणात पाण्याबरोबर मिसळून तीन हजार चौरस फुट जागेसाठी वापरले तरी चालते परंपरागत फ्युमिगेशन किंवा थर्मल फॉगिंग खूप पेक्षा थर्मल फॉगिंग खूप परिणामकारक आहे यामुळे शेडच्या सर्व भागांचे नियतीकरण चांगल्या प्रकारे होते तसेच ही पद्धत अतिशय सोपी व स्वस्तसुद्धा आहे जर आपलं सेड जर शेडचं जे पृष्ठभाग आहे ते मातीचा असेल तर त्यासाठी काय करायला पाहिजे शेडच्या मातीचा एक ते दोन इंचं थर प्रत्येक बॅचनंतर काढून टाकावं नंतर टाका त्यावर चार किलो वीस लिटर पाण्यात मिसळून एक हजार चौरस फूट क्षेत्रफळ भागावर फवारावं आणि हे बारा तास तसेच ठेवावे आणि यानंतर नवीन मातीचा चुना पावडर सहा किलो एक हजार चौरस फूट याप्रमाणे मिसळून शेडवरील जमीन थर द्यावा म्हणजे चार किलो वीस लिटर पाण्यात चुना यानंतर बिनवसेचार किंवा एक, आ, एक से पंच्याऐंशी यांचा चार एम एल एक लिटर पाण्यात त्याप्रमाणे फवारणी करावी या बिनवसेचार तुम्हाला इथं दिसत असेल हे औषधांची फवारणी चार एम एल घ्यायचं एक लिटर पाण्यात आणि त्याची फवारणी करायची आणि जेवढं पाणी लागेल तेवढं दोन लिटर लागले असेल तर आठ एम एल अशा प्रकारे आणि वातीच्या शेडमध्ये फ्लेमिंग पृष्ठभाग जाऊन घेणे रोगजंतूचा समूह ना नायनाट करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे फ्लेमिंग गन अतिशय आवश्यक आहे त्यामुळे संपूर्ण याचा जंतूचा नायनाट होतो त्यानंतर शेडमध्ये पक्षी असताना कशाप्रकारे निर्जुंत करावे आठवड्यातून दोनदा निर्जंतुक औषधाचा फवारा केल्यास रोगजंतूचा व रोगाचा प्रसार रोखण्यास मदत होते फार्मर सुपरवायझर व कामगार यांना शेडमध्ये वापरण्यासाठी वेगळी चप्पल असणे जरुरी आहेत आणि शेडच्या बाहेर फुटपात असावा ज्यामुळे बाहेरून आल्यावर फुटबातमध्ये पाय बुडून शेडमध्ये गेल्यास शेडमध्ये जाणाऱ्या रोगजंतूचा अटकाव होईल फुटबात असणे अतिशय आवश्यक आहे म्हणजे हातपाय धुण्यासाठी किंवा निर्जंतुकर करण्यासाठी एक टब असायला पाहिजे किंवा नळ असला तरी चालते आणि एक टब असला तरी फुटबॉथ असला तरी चांगलं त्यामध्ये आपण पाय बुडून आतमध्ये जाऊ शकू आणि त्या फुटबॉथमध्ये पाणी आणि निर्जंतुकरण औषध असायला पाहिजे मृत पक्ष्यांच्या विल्हेवाटीसाठी मरतू खड्डा खड्डा आपण हे बघितलं डिस्पोजल पीठ असायला पाहिजे आणि ते कशाप्रकारे असायला पाहिजे सात फूट लांब आणि सात फूट रुंद व दहा फूट खोल आकाराचा मरतू खड्डा दहा हजार पक्षाच्या फार्मसाठी पुरेसा आहे हा तुम्हाला इथं दिसत असेल हे डिस्पोजल पीठ म्हणजे मर्तूक खड्डा आहे तर दहा हजार पक्षासाठी आपल्याला दहा हजार पक्षासाठी त्याचं हे दिलेलं आहे म्हणजे सात फूट लांब असायला पाहिजे आणि सात फूट रुंद असायला पाहिजे आणि दहा फूट खोल असा असायला पाहिजे पुरेसा आहे मर्तूक खड्डा वरील दोन फुटाचे विटाचे बांधकाम करावे तसेच त्यांना सिमेंट कॉन्क्रीट करू नका आणि यामुळे ओलावा शोषून घेतला जाईल मर्तूक खड्ड्यांचे बांधकाम जमिनीवर एक फूट करावे आणि यामुळे प पावसाचे पाणी खड्ड्यात जाणार नाही हा खड्ड्यावर चांगले झाकण करावे आणि झाकणाला छोटे छोटे छिद्र ठेवून त्यामधून मर्तूक खड्ड्या आता टाकता येईल आणि मर्तुक खड्ड्यात थोडे जुने खत व युरिया टाकावे याद्वारे मर्तुकीचे विघटन लवकर होईल सुपरवायझर व फॉर्माला भेट देणाऱ्या व्यक्तीने शेडमध्ये दे जाण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवून मगच शेडमध्ये प्रवेश करायला हवा आपले जे हे मर्तुक खड्डा आहे मर्तुक खड्डा हे सात फूट लांब सात फूट रुंद आणि दहा फूट खोलासा दहा हजार पक्षासाठी आवश्यक आहे परंतु या खड्ड्याचं जे आपण एवढं दहा फूट जर खोल असेल तर तिथपासूनच विटाचं बांधकाम करून त्याला छापाई करणे आवश्यक नाही ते खुलाच असावा आणि खुला म्हणजे विटाचं गॅप धुऊन प्रकारे आपण सोच खड्डे बांधतो तशा प्रकारे केला पाहिजे आणि वर एक फुटं असायला पाहिजे जेणेकरून त्यामध्ये पाणी वगैरे जाणार नाही आणि झाकणसुद्धा असायला पाहिजे आपल्या फार्मवर जी मर्तूक होईल ती मर्तूक या ह्याच्यामध्ये टाकणे आणि विघटन होण्यासाठी आपला युरिया वगैरे टाकला तरी चालतं त्याच्यात तर अशा प्रकारे आज आपण शेडचं पूर्ण निर्जुद्धीकरण कशाप्रकारे प्रकारे करावे सविस्तर पाहिलेला आहेत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ही जी माहिती आहे ही चांगल्या नावाजलेल्या कंपनीकडून मिळालेली आहे आणि त्यानुसार मी आपल्या शेतकऱ्यांचा फायदा व्हावा आणि नॉलेजमध्ये भर पडावे म्हणून ही अशा प्रकारे व्हिडिओ मी बनवत आहे या माहितीचं मी संकलन केलेलं आहे जे चांगल्या नावधलेल्या कंपनी आहेत त्यामार्फत ही माहिती मला मिळालेली आहे व्हिडिओला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्स थँक्स फॉर वॉचिंग